तिलक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट, स्टैंडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट माय इंग्लिश बुक वन, टॉपिक 6.4 वी लव वेजिटेबल्स। इन लास्ट वीडियो वी लर्न फन टाइम, टुडे वी आर गोइंग टू लर्न वी लव वेजिटेबल्स। बालमित्रांनो, गेल्या वेळेस आपण फन टाइम हा घटक शिकलो, आज आपण वी लव वेजिटेबल्स हा टॉपिक समजून घेणार आहोत। वेजिटेबल्स, वेजिटेबल्स म्हणजे काय? तर वेजिटेबल्स म्हणजे भाज्या। तुम्ही जेवण करताना वेगवेगळ्या भाज्या खातात, हो ना? कोणकोणत्या भाज्या तुम्ही खातात सांगा बरं का? सांगा। बटाटा, टोमॅटो, अजून फ्लावर, हो ना? याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या खातात। त्यात तुम्हाला बटाटा फार आवडतो ना? मला माहिती आहे, टोमॅटो आणि बटाटा लहान मुलांना फार आवडतो। अशा प्रकारे भाज्यांची नावे तुम्हाला मराठीतून माहिती आहेत, पण त्यांची नावे तुम्हाला इंग्रजीतून माहिती आहेत का? आज आपण याच भाज्यांची नावे इंग्रजीमधून समजून घेणार आहोत। लुक, लिसन अँड लर्न, पहा, ऐका आणि शिका। कॅबेज, पानकोबी, कॉलीफ्लावर, फुलकोबी, कॅरट, गाजर, टोमॅटो, टोमॅटो, पोटॅटो, बटाटा, अनियन, कांदा, पीस, वाटाणे किंवा मटार, बीन्स, फरसबी, कुकुंबर, काकडी, चिलीज, मिरच्या, गार्लिक, लसूण, जिंजर, आलं किंवा अद्रक, रॅडिश, मुळा, ब्रिंजल म्हणजे वांगं, पम्पकिन म्हणजे तांबडा भोपळा। रिपीट वेजिटेबल्स नेम इन इंग्लिश आफ्टर मी। माझ्या मागून भाज्यांची नावे इंग्रजीतून म्हणा। कॅबेज, कॉलीफ्लावर, कॅरेट, टोमॅटो, पोटॅटो, अनियन, पीस, बीन्स, क्युक्युंबर, चिलीज, गार्लिक, जिंजर, रॅडिश, ब्रिंजल, पम्पकिन। इन वेजिटेबल्स we get vitamins, fiber, calcium, iron, magnesium, proteins, etc. These needful things we get from vegetables. बालमित्रांनो, आपल्या शरीराला vitamins, fiber, calcium, iron, magnesium, proteins या घटकांची आवश्यकता असते। हे सर्व घटक आपल्याला भाज्यांमधून मिळतात, म्हणून भाज्या या तुम्ही रोज खायच्या आहेत। तसेच इंग्रजीतून भाज्यांची नावे लिहा व पाठ करा। थँक्यू।